राज्याची राजधानी असलेल्या नागपूर शहराच्या महापौरांच्या वाहनावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून वाचले आहेत. वाहनांमधील कुणालाही दुखापत झाली नाही. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पळ काढला. महापौर संदीप जोशी यांना 12 दिवसापासून धमक्या देखील येत होत्या अशी माहिती समोर आली आहे. पोलीस हल्लेखोरांचा आता कसून शोध घेत आहेत. नागपूर शहरातील वर्धा रोड एक्सप्रेस पॅलेस हॉलजवळ हा हल्ला करण्यात आला. महापौर संदीप जोशी हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. यानंतर ते परतत असताना त्यांच्या वाहनाचा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि गाडीवर 3 गोळ्या चालवल्या. वाहनाच्या मागील बाजूने हल्लेखोर दुचाकीवर आले होते. मी स्वतः वाहन चालवत होतो. माझ्या शीटच्या बाजूच्या काचेवरती 1 गोळी, दुसरी गोळी मधल्या शीटवर आणि तिसरी गोळी मागच्या बाजूला अशा 3 गोळ्या झाडल्या गेल्या. यानंतर माझे वाहन रस्त्याच्या कडेला गेले आणि त्यामुळे आम्ही सर्वजण वाचलो. सुदैवाने कुणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाहीये. नागपूर पोलीस निश्चितच हल्लेखोरांना शोधून काढतील असा विश्वास आहे अशी महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ऐन हिवाळी अधिवेशन आणि नागपूर महापौरांवर हल्ला यामुळे पुन्हा एकदा नागपूरची गुन्हेगारी उघड झाली आहे. तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.